तुमच्या भागातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज याचबरोबर बातमी मागची बातमी, किस्से आणि संदर्भ तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत, तर साम डिजिटल तुमच्यासाठी घेऊन आलंय नवीन पॉडकास्ट आज स्पेशल। दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचं सोप्या भाषेत विश्लेषण ऐका या स्पेशल पॉडकास्टमध्ये रोज संध्याकाळी 5 वाजता samtv.com आणि भारतातील सगळ्या अग्रेसर पॉडकास्ट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर। नमस्कार, मी गौरी कुबेर। आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट। राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि संसदेतही पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालीय, त्यामुळे लोकप्रतिनिधींकडून निरनिराळ्या मुद्द्यांवर चर्चा होतीये। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आधी माध्यमांशी बोलल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी सभागृहात याविषयी बोलावं यासाठी विरोधक आग्रही आहेत, मात्र विरोधकच चर्चा होऊ देत नसल्याचा आरोप गृहमंत्री अमित शहा यांनी केलाय। बारसू रिफायनरीला कोकणातून प्रचंड विरोध होतोय, जागतिक वारसा असलेली कातळ शिल्प तिथं आहेत, मात्र सरकारनं आपला अट्टहास सोडलेला नाही। तर दुसरीकडे रोहित पवार आणि अजित पवार यांच्यात वादाची ठिणगी पडलीय। वेगवान बातम्यांमधनं आपण आज ऐकूयात नीलम गोऱ्हेंची आमदारांना तंबी, ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं निधन, अमेरिकेत भारतीय तांदुळाचा तुटवडा, अश्विन जडेजा जोडीचा नवा विक्रम। तर चर्चेतल्या बातमीतनं आपण ऐकूयात अजित पवारांच्या बहुचर्चित निधी वाटपाबद्दल। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला। मणिपूर विषयक चर्चेला विरोधकच तयार नाहीत, अमित शहांचा आरोप। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी लोकसभा आणि राज्यसभेतही मणिपूर प्रश्नी चर्चेची मागणी केलीय। प्रामुख्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याविषयी लोकसभेत बोलावं अशी मागणी विरोधी पक्षांनी केलीय, परंतु पंतप्रधानांनी याबाबत लोकसभेत मौन बाळगलंय। गेल्या 80 दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूर प्रकरणावर केवळ एकदाच बोललेले आहेत, आणि तेही सभागृहात नाही तर सभागृहाच्या बाहेर। त्यामुळे पंतप्रधानांनी या विषयावर बोलावं अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती। त्यामुळे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याविषयी बोलण्याची विनंती केली आहे। अमित शहा म्हणाले आहेत की विरोधी पक्षातल्या सर्व सदस्यांनी आग्रह केलाय की मणिपूर सारख्या एका संवेदनशील मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी आहे। सदनातल्या सदस्यांनी, मग ते सत्ताधारी पक्षातले असतील अथवा विरोधी पक्षातले, अनेक खासदारांनी याविषयी चर्चेची मागणी केलेली आहे। मी या सदनात या विषयावर चर्चा करण्यासाठी तयार आहे, पण मला एक कळत नाही की विरोधी पक्ष यावर चर्चा का करू देत नाहीये। विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना माझी विनंती आहे की त्यांनी या विषयावर चर्चा होऊ द्यावी। या संवेदनशील विषयाचं संपूर्ण सत्य देशासमोर आलं पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे। लोकसभेत यावेळी विरोधी पक्ष मागणी करत होते की मणिपूर प्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावं। यावेळी विरोधी बाकावरल्या खासदारांनी गोंधळही घातला। या प्रकरणावर राज्यसभेतल्या विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले आहेत की आम्ही सुद्धा चर्चेसाठी तयार आहोत, परंतु यावर पंतप्रधानांनी या संसदेच्या आत सुद्धा मत मांडावं। दरम्यान मणिपूर घटनेवरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी कालपासून पुढले 72 तास अन्न त्याग आंदोलनाला इचलकरंजी इथं सुरुवात केली आहे। मुसळधार पाऊस पडत असतानाही त्यांच्या आंदोलनाला नागरिकांनी उपस्थिती लावून पाठिंबा दिलाय। कातळ शिल्प वगळून होईल पण रिफायनरी बारसूतच होणार, सरकारचा अट्टहास कायम। राजापूरमधल्या बारसू इथल्या सड्यावर मोठ्या प्रमाणात कातळ शिल्प आहेत, त्यामुळे जर बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्प उभारला तर ही कातळ शिल्प धोक्यात येणार आहेत। त्यामुळे प्रागैतिहासिक काळापासून संस्कृती दर्शवणाऱ्या गूढ कातळ शिल्पांच्या जतन संवर्धनाचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे। हा प्रश्न विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विलास पोतनीस आणि मनीषा कायंदे यांनी लेखी प्रश्नाद्वारे उपस्थित केला होता। यावरून सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लेखी उत्तर दिलेलं आहे। मुनगंटीवार म्हणाले आहेत की पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय संचालनालयानं बारसू इथल्या गावात केलेल्या आतापर्यंतच्या सर्वेक्षणात 62 कातळ शिल्पांची बारसूच्या सड्यावर नोंद केलेली आहे, त्यामुळे
या कातळ शिल्पाच्या संवर्धनासाठी प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या भूसंपादनातून बारसू इथली कातळ शिल्प असलेली जमीन वगळण्यात येणार आहे अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. म्हणजेच आता कातळ शिल्प असलेली ही जमीन वगळून उर्वरित जागांचं प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यात येणार आहे. तसंच यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातल्या 17 ठिकाणच्या कातळ शिल्पांचं जतन आणि संवर्धनाचं काम हे निविदा स्तरावर असल्याची माहितीही सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. पण त्यांच्या उत्तरातली खोट दाखवताना खासदार विनायक राऊत म्हणाले आहेत की कातळ शिल्प कुठे बसलेली आहेत हे त्यांना माहितीच नाही. प्रश्नावर अवलंबून त्यांनी उत्तर दिलेलं आहे, हिंमत असेल तर गावात जाऊन पाहणी करा आणि मग ठरवा की कातळ शिल्प वगळून तुम्हाला रिफायनरी करता येते का. श्रोत्यांनो, 2 महिन्यांपूर्वी बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. बारसू इथलं माती परीक्षण करण्यास ग्रामस्थांनी प्रखर विरोध केला होता आणि याच वेळी पोलिसांकडून लाठीमार झाल्याचाही दावा करण्यात आलेला आहे. या कातळ शिल्पांसह अनेक कारणं सांगून ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध केलाय आणि त्या विरोधातही जाऊन सरकार प्रकल्प पूर्ण करताय का हे पाहावं लागणार आहे. नवा काका पुतण्या वाद, कर्जत MIDC वरून रोहित पवार आणि अजित पवार यांच्यात. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात काल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत जामखेडच्या MIDC मंजुरी मिळावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एकट्यानंच आंदोलन केलं. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांची समजूत घातल्यानंतर रोहित पवार यांनी आंदोलन मागे घेतलं. सामंत म्हणालेत, रोहित पवारांनी माझ्या विनंतीला मान दिलाय. सरकार MIDC सकारात्मक अधिसूचना लवकरात लवकर काढेल आणि त्यासाठी उद्या बैठक घेतली जाईल असंही उदय सामंत म्हणाले. मात्र त्यांचे काका आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी रोहित पवारांच्या आंदोलनाबद्दल नाराजी व्यक्त केलीये. अनिल देशमुख सभागृहात रोहित पवारांच्या आंदोलनाची बाजू मांडत होते त्यावेळी अजित पवार म्हणाले की उदय सामंत यांनी 1 जुलै 2023 रोहित पवारांना पत्र दिलंय. या पावसाळी अधिवेशनात संबंधितांसमवेत बैठकीचं आयोजन करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. उपोषणाचा निर्णय मागे घ्यावा असं पत्रही उदय सामंतांनी दिलेलं आहे. मंत्री महोदय पत्र देतात, अजून अधिवेशन संपलेलं नाही, एकच आठवडा झालेला आहे. लोकप्रतिनिधींनी उद्योगमंत्र्यांनी दिलेल्या पत्राची दखल घेतली पाहिजे आणि अशा पद्धतीनं आंदोलनाला बसणं उचित नाही असंही अजित पवार म्हणाले. श्रोत्यांनो, आता वेळ झालीय आजच्या वेगवान घडामोडींची. आमदारांनाही आता फोन जप्तीची तंबी. अनेक शाळा कॉलेजेसमध्ये फोनला बंदी असते आणि आता ही विधानसभागृहातही लागू होणार आहे. सभागृह चालू असताना काही सदस्य हे कागद समोर ठेवून किंवा बाकात वाकवून फोनवर बोलतात. सभागृहात फोनवर बोलायला बंदी असूनही मात्र हे चालूच दिसतंय, त्यामुळे आता कुणीही फोनवर बोलताना दिसलं तर मी फोन जप्त करणार अशी तंबी उपसभापती नीलम गोऱ्हेंनी आमदारांना दिलीये. ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं निधन. गेल्या 4 दशकांहून अधिक काळ मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असणारे अभिनेते जयंत सावरकर यांचं काल म्हणजे 24 जुलैला निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. 97व्या अखिल मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलेले सावरकर यांनी नाटकं, चित्रपट, मालिका, अगदी आजच्या वेब मालिकांमध्ये सुद्धा अभिनयाचा ठसा उमटवला होता. अमेरिकेतले भारतीय तांदुळाला पारखे. अमेरिकेच्या सुपर मार्केट बाहेर तांदूळ खरेदी करण्यासाठी भारतीयांच्या रांगा लागलेल्या आहेत. कारण आहे मोदी सरकारचं नवं धोरण. तांदळाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या आठवड्याभरात बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातलीय. त्यामुळे अमेरिकेसह अनेक ठिकाणी तांदुळाचा तुटवडा आणि दरवाढ होऊ शकते आणि याचमुळे तेथील भारतीय रांगा लावून तांदूळ खरेदी करताना दिसतायत. अश्विन जडेजा या जोडीनं रचला इतिहास. वेस्ट इंडिज विरुद्ध खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय फिरकी गोलंदाज आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीनं इतिहास रचलाय. त्यांनी आपले 500 बळी पूर्ण केले आहेत.
अशा प्रकारे कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळी घेणारी ही दुसरी भारतीय जोडी ठरली आहे. याआधी अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग या जोडीनं हा पराक्रम केला होता. श्रोत्यांनो, वेळ झाली आहे चर्चेतल्या बातमीची. निधी वाटपात अजित पवारांचं शिंदे गटाला झुकतं. आमदार निधी वाटपात दुजाभाव केल्याचा आरोप अजित पवारांवर करण्यात आला होता. राष्ट्रवादी गटाला निधी जास्त मिळत होता, मग सरकारमध्ये सामील झाल्यावर मंत्रीपदही त्यांनाच मिळाल्यामुळं शिंदे गटात मोठ्या प्रमाणात नाराजी होती. अजित पवारांना आता नव्या सरकारमध्ये अर्थमंत्रीपदही मिळाल्यामुळे ती अधिकच वाढली होती. त्यावरच उतारा म्हणून पवारांनी शिंदे गटालाच निधी वाटपात झुकतं माप दिल्याचं दिसतंय. रायगडच्या महाड मतदारसंघाला अर्थमंत्री अजित पवारांनी तब्बल 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती मिळते. श्रोत्यांनो, हा मतदारसंघ भरत गोगावलेंचा आहे. 2 जुलैला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये 41,243 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये आपल्या मतदारसंघाला 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याच्या माहितीला भरत गोगावले यांनी दुजोरा दिलाय. याच गोगावलेंनी पवार गटातल्या आदिती तटकरे यांना जोरदार विरोध केला होता. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे यांनाही भरघोस निधी मिळालेला आहे. सरोज अहिरे या आधी कुठल्याही गटात नव्हत्या. सुप्रिया सुळे ह्या त्यांना भेटून गेल्यानंतर त्या शरद पवार गटात जातील असा अंदाज होता, मात्र तसं झालं नाही. त्यांनी नुकताच अजित पवारांना पाठिंबा दिलाय, तर त्यांच्याही मतदारसंघाला भरघोस निधी मिळालेला आहे. त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळेंच्या बारामती लोकसभा मतदारसंघातल्या रस्त्यांच्या कामासाठी अजित पवारांनी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय. मात्र यावेळी काँग्रेसच्या आमदारांना निधी मिळालेला नाही असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केलाय. राज्याच्या सरकारनं ज्या 41,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडलेल्या आहेत त्या आमदार फोडण्यासाठी आणि फोडलेले आमदार सांभाळण्यासाठी आहेत. ज्यांना मंत्री करू शकत नाही त्यांना निधीची खैरात वाटली जातीये. सरकारनं हा अन्याय दूर करावा, नाहीतर आम्हाला कोर्टात जावं लागेल असा इशारा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिलाय. त्यांनी निधीच्या या असमान वाटपाची यादीच दाखवलीय. दरम्यान अजित पवार यांच्या निधी वाटपामुळे शरद पवार गटातल्या आमदारांची चलबिचल वाढल्याचं कळतंय. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. यूट्यूबवर सुद्धा तुम्ही हे सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता आणि त्या माध्यमातनं तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट आणि रिसर्च स्वाती केतकर पंडित. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.